गीता जोशी. गीता जोशी आपल्याला एका आजी आणि नातीची गोष्ट वाचून दाखवणार आहेत आणि त्यांची एक कविता पण वाचून दाखवणार आहेत. हा संवाद व्हॉट्सॲपवरनं आलेला आहे, त्यामुळे बहुतेक तुम्ही कोणी वाचला पण असेल. हा आजी आणि नातीचा संवाद आहे. त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की आजी ही बेबी बूमर जनरेशनची आहे आणि नात ही मिलेन. तर आजी म्हणते, मला आवडते तुमची कलरफुल जनरेशन. नात, नानी तू किती जनरेशन बघितल्या? आजी, मी बघा, माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी, माझी नात आणि तू. नात म्हणजे त्यापैकी कोणती जनरेशन तुला सर्वात जास्त आवडते? आश्चर्य आहे. आजी म्हणते, तुझी. वा, पण का? कारण ती सर्वात जास्त कलरफुल आहे. नात म्हणते, म्हणजे कशी? आजी म्हणते, म्हणजे असं, मी माझ्या आजीच्या पिढीचा रंग तो पाहिला होता. तो रंग म्हणजे घर, घरकाम, घरच्यांची सेवा आणि घरी येणाऱ्यांचे सगळ्यांचे आदर अतिथी. मग माझी आई त्या घरकामाच्या रंगात अजून एक रंग वाढतो, तो म्हणजे शिक्षणाचा. आणि शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज, त्यामुळे आईच्या जीवनात आणखी बरेच रंग आहेत. मग माझी पिढी, माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज, त्यामुळे आमचं क्षितिज बरंच रुंदावलं. नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागलं. जनरेशन कलरफुल होऊ लागलं. मग तुझ्या आईची ती जनरेशन टेक्नॉलॉजीचा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगावर हावी होऊ लागला आणि स्पर्धेचा नवीनच रंग बराबर गडद होऊ लागला. नवनवीन परिचय रंग डोकावू लागला. जागतिकरणाचा पहाट रंग क्षितिजावर दिसू लागला आणि त्यानंतर ना. पण मग माझी जनरेशन तुला का आवडते? आजी, कारण आधीच्या सगळ्या रंगात गुरुण आत्मविश्वासाचा प्रयत्न प्रसन्न रंग देऊन जन्मदेवी ही तुमची मिलेन यांची पुढे. टेक्नॉलॉजीला तर तुम्ही आपण नासिक बनवलो, जग तुमच्या पोटावर नाचताय. ग्रहांच्या पलीकडे तुमचं क्षितिज विस्तार. समानता खऱ्या अर्थाने तुमच्या नसानसात भिंती. माझ्या आजीच्या घर आणि संस्कारपासून ते तुमच्या अवकाश या प्रचंड कलेतील सगळे सुखद रंग हा जपण्याचा आणि दुःखद रंगाशी झुंजाचा तुमचा कूल रंग मला फार आवडतो. तुमच्या या रंगात आधीच्या सगळ्या पिढ्या अक्षरशः निघून जातात. तेव्हा वा धाडसी बदलासाठी. आणि आता माझी एक मिनिटाची माझ्या छोटासा कवितेचा प्रयत्न आहे. आपण गुलाबी रंगाच्या गुलाबाला फुलांचा राजा समजतो, पण माझ्या मते त्या गुलाबाचे जे विविध रंग आहेत त्याही काही भावना बोलून जातात. या छोट्याशा काव्यात सांगण्याचा माझा प्रयत्न. गुलाबाचे अंतरंग. अभिमानाने बोले गुलाब लाल, उत्कंठ प्रेमाचे प्रतीक मी थोर, मान व धैर्य ही असती माझीच रूप. त्यावर बोले गुलाब पिवळा, दावे मी मैत्री आनंद व स्वातंत्र्य, न मिळे हे ज्याला तो माणूस वेगळा. लाजून बोले गुलाबी गुलाब, सौंदर्याचे तर मीच लक्षण, सुखावस्था आदर मजविल कोण जाण. चौथा गुलाब वले फिकट पिवळा रंग जरी असे माझा, जाणवी आपुलकी मोहकता प्रेमळ जिभा. त्यावर बोले पाचवा गडद केशरी रंग असे माझा, असे मी मूर्तिमंत उत्साह शक्ती आणि आकांक्षा. शेवटी बोले गुलाब पांढरा, नसे नाका मजे रंग मजेदार, पण शुद्धता गुढता आणि निरागसता यांची या सर्वांचे मी बनलो आहे सात रंगाचे साहित्य.